नाही तर ठरणार कस बार तुम्हाला नाही इच्छा तुम्हाला वाटत नाही आपण मुख्यमंत्री आम्ही मुख्यमंत्री पद विचारा तुम्ही ज्या प्रकारे जिडकर मुख्यमंत्री पद कोणाला आवडेल तुमच्या ठाण्यात एक मुख्यमंत्री आहेत तुमचे मित्र मित्र होते ते आता नाही नाही आता ते मुख्यमंत्री आहेत पण आता तुमची मैत्री आहे की नाही पूर्वीसारखे मी सांगितलं ना पूर्वी ते माझे मित्र होते कसा कसा ले ले। आता ते मुख्यमंत्री कसं आहे ना ठाण्यामध्ये तुमचं आणि त्यांच्या राजकीय माहितीच्या खूप चर्चा असा तुम्ही भले विरोधी पक्षात असले तरी तुमचं एकमेकांना पूरक असं राजकारण राहिलेलं आहे आता आम्ही दोघांना एकमेकांना खेटत नव्हतो कधी हे खेटाखेटीच जे राजकारण आहे ते आम्ही दोघांनी कधीही केलं नाही त्यांनी पण केलं नाही त्यांच्या हातात महानगरपालिका असताना देखील त्यांनी जितेंद्रचं हे काम करू नका जितेंद्रचं ते काम करू नका हे आडवा असं एकनाथ शिंदेनी कधीही केलं नाही मधल्या काळात अशा चर्चा की तुम्हीच त्यांच्या विरोधात उभे राहाल तिथनं अशी तुमची इच्छा आहे किंवा तुम्हाला सगळे सांगण्यात आलं असं मला मी कधीही बोललो नव्हतं मला कोणीही सांगितलीही नाही ही चर्चा कुठे होते मला पण माहीत मी माझा संघ आहे ना सुरक्षित माझा बरं मी अगदी पालन पोषण करून बालकासारखा त्याला गल्ले लठ्ठ केलेला आहे तो मतदारसंघ सोडून मी कशाला कुठे जाऊ आता धर्मवीर टू येतो मला एक फक्त म्हणजे पिक्चरबद्दल नाही विचारतो मला त्याच्यामध्ये नवीन आहे त्याच्याबद्दल खूप टीका आम्हाला बघायला मिळते तर शिवसेनेने खूप त्यात आक्रमक टीका केलेली आहे तुम्ही तर आनंद यांना बघितलं पण आहे जवळनं तर त्या विषयावर न बोललेलं बरं बरं कुठल्या पहिल्या अग्न अग्निवीर त्या काय धर्मवीरबद्दल पण बोललो नाही मी दुसऱ्या धर्मवीरबद्दल पण बोलणार धर्मवीर नाही फक्त मी ठाण्याचं राजकारण ऐंशी सालापासून बघतोय जी आणि अगदी जवळनं बघतोय त्यामुळे मला त्या राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही काही म्हणजे काहीच नाही तुमचं कसे होते संबंध दिगे अतिशय अतिशय म्हणजे त्यांच्या चहा जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा काही निवडक व्यक्तींना ते पहिल्यांदा प्रवेश द्यायचे त्यांच्या आनंद मठात एक होते अरुण दातार ते पेपरचे सगळ्या पेपरची डीलरशिप त्यांच्याकडे होते दुसरे होते नंदकुमार वाघ लोकसत्तेचे संपादक होते ना त्यांचे बंधू आणि तिसरा होता टिंब म्हणजे बंटी म्हणजे जितेंद्र आव्हाड टिंब ती मला टिंब म्हणायचे का बरे टिंब त्यांचा चॉईस आनंदी घे हा इंटरेस्टिंग आहे आम्हाला हा न ऐकलेला एक किस्सा आहे त्याच्यामुळे आम्हाला तिघांना प्रवेश असायचा आणि सकाळचे आनंदी घे म्हणजे इट वॉज ऑलवेज अ डिफरंट एक्सपिरियन्स म्हणजे सकाळी मी जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा एक वेगळी आनंदी घे असायचे म्हणजे म्हणजे मला आठवतं मायकल जॅक्सन येणार होते येणार होता तेव्हा त्यांचे ते केस असे कुरळे होते ना mm. त्यांनी असे केस वगैरे हो असे केले आणि म्हणाले मी थोडासा असा नाचलो तर मायकल जॅक्सनसारखा नाही दिसणार <laughs> दॅट वॉज आनंदी घे पण अकरा वाजल्यानंतर जेव्हा ते स्वतःच्या खुर्ची घेऊन बसायचे इट वॉज अ चेंज आनंदी घे अच्छा हे सगळं बघितलेला माणूस आहे मी त्याच्यामुळे मला फार काही पूर्वीच्या फार काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे आप